नमस्कार, बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती सुंदर असा मराठी 10 ओळी निबंध बघणार आहोत। तर चला मग सुरुवात करूयात। महात्मा ज्योतिबा फुले हे मराठी लेखक, विचारवंत व थोर समाजसुधारक होते। महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते। त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला। त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते। त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई असे होते। त्यांचे प्राथमिक शिक्षण पुण्याच्या पंतोजींच्या मराठी शाळेतून, तसेच त्यांचे माध्यमिक शिक्षण पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमधून इंग्रजी माध्यमातून झाले। महात्मा ज्योतिबा फुले यांना इंग्रजी, उर्दू, मराठी, हिंदी, कन्नड, तमिळ आणि गुजराती इत्यादी भाषा येत असत। त्यांचा वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी सावित्रीबाई फुले यांच्याशी विवाह झाला। त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली। त्यांनी शेतकरी व बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली। धन्यवाद। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।